दिवसांनी सुनावणी होणार होती, मात्र तूर्तास ही सुनावणी जी आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे. अजित पवार गटाला तूर्तास दिलासा द्यायचा न्यायालयाने दिलेला आहे. माझं स्पष्ट मत आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाला आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, यामुळे आमची न्यायाची बाजू असताना आम्हाला न्याय मिळाला नाही. पण तरी जनतेच्या न्यायालयात आम्हाला चांगलं यश मिळताना दिसतं आहे आणि ते अजून वृद्धिंगत होईल, कारण का जनतेलाही झालेला प्रकार काय आवडलेला नाही. शरद पवारांच्या हातातली घड्याळ, हातातलं घड्याळ काढून घेणं, याला फक्त महाराष्ट्रामध्ये चोर म्हटलं जातं. सर, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत अनिल देशमुख यांच्यावरती बॅन हल्ला झालेला आहे, दगडफेक झालेली आहे, त्यांनी भाजपवरती आरोप केलेला आहे, तर भाजप असं म्हणतंय की त्यांची स्टंटबाजी आहे. डोकं फोडून घेण्या इतकं कोणी स्टंटबाजी करत नाही. डोक्याला दगड लागेपर्यंत कोणी स्टंटबाजी करत नाही. त्यामुळे हे कोणी केलं हे स्पष्ट होतं, केलं आहे भाजप कार्यकर्त्यांनीच, वैफल्यग्रस्त भावनेतनं केलेलं आहे. पण राजकारणातील जो मोकळीक होती, जो लिबरल ॲटिट्यूड होता, तो हळूहळू संपत चालला महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये जंगल राज आहे असं आता वाटायला लागलं आहे. काय वाटतं एकंदरीतच अनिल देशमुख यांच्यावरती काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आरोप झाले होते, त्यानंतर अनिल देशमुख ज्या पद्धतीने आरोपींना सामोरे गेले, ज्या पद्धतीने त्यांनी लढाऊ मानसिकता ठेवली, त्यामुळे BJP प्रचंड अस्वस्थ झाली. आणि त्यातनं कोर्टाच्या निकालाने स्पष्ट केलं की 100 कोटी बिटी काही नाही आहेत, 1,71,000 रुपयाचा त्यांच्या बँकमध्ये आहेत. 100 कोटीचा आरोप मी केलाच नव्हता असं परमबीर सिंग स्वतः येऊन म्हणतात. हे सगळं मॅनेज्ड होतं अजित देशमुखांना, अनिल देशमुखांना आतमध्ये घालण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला आणि त्याच्यात पक्षाची बदनामी होऊन पक्षाला कसं संपवता येईल हा त्याच्यातलं प्रमुख कारण होतं. सर, सध्या पाहायला गेलं तर आता सामदाम दंडभेद वापरा सुरू झाले. नालासोपाऱ्यामध्ये देखील आरोप करण्यात आलेले की विनोद तावडे हे भाजपचे ते पैसे वाटपाचा समोर आलेले, त्यामुळे भव्य आणि आरोप केल्यानंतर तिथे राडा सुरू झाला आहे. आणि काल देखील पाहिलं तर मुंबईमध्ये देखील अशा प्रकारचे धारवाट. असं आहे की माझं इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना स्पष्ट म्हणणं आहे की बाहेरची लोक येऊन मतदारसंघामध्ये काय करतात, त्यांना काय माहिती आहे मतदारसंघाची. माझ्या इथे डोंगर आहेत, अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला आणि चोर म्हणून त्याला लोकांनी चोपला आणि तो मिळाला, तर मग काय करायचं? नाकेबंदी नाही, कोणीही येतं, कुठेही घुसतं. आम्ही व्हिडिओ दाखवला आहे अशा बाटल्या जातानाचं दारूच्या. पोलीस म्हणतात तुम्ही दारूच्या कशा म्हणता, त्या पाण्याच्या पण बाटल्या असू शकतात. आता त्यांना हे माहीत नाहीत की खाकी बॉक्समधनं कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत, खाकी बॉक्समधनं फक्त दारूच्या बाटल्या जातात. माझ्याकडे व्हिडिओ आहे बॉक्स जातानाचे. पोलीस येते, ते म्हणाले नाही पाण्याच्याच बाटल्या असू शकतात, तुम्ही कसं म्हणता असं. म्हणलं ठीक आहे साहेब, सॉरी. सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत. पाहिजे त्याला दम, पाहिजे त्याला त्रास. हे पोलिसांनी पोलीस गणवेश सोडून देऊन आता पक्षाचा गणवेश घालावा. युगेंद्र पवारांवरती पण असा आरोप करण्यात आला होता, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये असं काहीच आढळून आलं नसल्याची माहिती देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. अहो, निवडणूक आयोग आता कळव्या मुंबऱ्यामध्ये निवडणूक आयोग करतं काय हेच आम्हाला समजत. मी काल एक तक्रार केली होती कळव्यामध्ये की अमुक ठिकाणी दारू आणि पैसे वाटले जात आहेत. 3 तास मी स्वतः उभा होतो, इलेक्शन कमिशनचा एकही माणूस आला नाही. सगळीकडे गर्दी असताना त्यांनी माझ्या एका सामाजिक संस्थेच्या ऑफिसवर धाड टाकली. काय त्याला भरारी पथकाने, चांगली माणसं होती, माझी बायको बसली होती, भरानी पथकाने येऊन धाड घातल्यावरती ती म्हणाली काय झालं? ते म्हणाले नाही तुम्ही इथे पैसे वाटते असं कंप्लेंट आली. ती म्हणाली हो मीच वाटते आणि मीच घेते, कारण मी एकटीच बसली.
मग तिने सांगितलं की ते जरा मुंबईत चक्कर तर मारा, कुठे पैसे वाटले जातात तुम्हाला डोळ्यात एकच दिसेल आणि हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा. इतकं मुक्त लिबरल वातावरण ठेवलंय, कोणीही पैसे वाटा, कोणीही काही करा, काय पोलीस काही बोलणार नाहीत. एक क्वार्टर आणि 1000 रुपये, एक क्वार्टर आणि 1000 रुपये असं चालू होतं. सर, विनोद तावडे यांच्यावरती आरोप केला जातोय, खास करून पाहिलेल्या ठिकाणी नालासोपारा ठिकाणी पैसे वाटप असा आरोप केला गेलेला आणि त्या ठिकाणी विनोद तावडे एका हॉटेलमध्ये आणि भव्याचे लोक देखील आता जमलेत, नालासोपारा मोठा राडा सुरू झाला. आणि आता हे असं आहे की सत्ताधारी जर सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार करणार असतील तर उद्रेक हा होणारच. मी कालच आमच्या पोलिसांना सांगितलं आहे की तुम्ही जर व्यवस्थित हा बंदोबस्त नाही ठेवला तर उद्या कुठे दगडफेक झाली, उद्या काही झालं तर ती जबाबदारी तुमच्यावर असेल, आमच्यावर नाही. आत्तापर्यंत 10 दिवसात आम्ही कुठेही बोट लागेल असं काहीही केलेलं नाही, कुठल्याही निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केलेलं नाही, कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण आता जेव्हा 48 तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये ही इलेक्शन कमिशनची भूमिका असताना, तर कळव्या मुंबऱ्यामध्ये बाहेरचीच लोकं जास्त आहेत, कोण भांडुपचे आहेत, कोण विक्रोळीचे आहेत, कोण कन्नमवार नगरचे आहेत, सगळे भाई लोकांचे, गँगस्टर लोकांचे भाऊ बंधू, हा भाई तिथला भाई, हा भाई ठाण्यातल्या लोकांचं कळव्यात काय काम आहे, ठाण्यातल्या लोकांचं मुंबऱ्यात काय काम आहे, पोलीस स्ट्रिक्ट कुठे राहत आहेत. आणि तसा कायदा आहे की बाहेरच्या लोकांना 48 तासानंतर बंदी आहे, बंदी आहे. तेच सांगतो ना तुम्हाला की हे पोलिसांचं काम आहे, हे निवडणूक आयोगाचं कामच नाही, तो रूलच आहे रूलबुक मधला की 48 तास आधी इवन जर बाहेरचा नेता प्रचाराला आला असेल तर त्यांनी ते हे घर सोडून जायचं असतं, त्यांनी त्याच्या एरियात जायचं असतं. इतके नेते आले, महाराष्ट्रात अनेक भाषणं झाली, अनेक लोक आले, काय वाटतं जनता या संदर्भात कसा कोण असणार आहे? जनता भूल आपल्याला असा आरोप केला जातो की पैसे घेऊन मतं विकत घेतली जातात, जनतेला काय आव्हान असेल या सगळ्या प्रकारांमध्ये? नाही, असं आहे की पैशाचं वाटप लोकसभेमध्ये तुफान झालं. एक एक म्हणजे उमेदवाराला ताकद, प्रोटीन, हॉर्लिक्स, बोनविटा असं सगळं मिक्स करून देत आहेत प्यायला, एकच पेय देत नाही आहेत. त्यामुळे ह्याच्याविरुद्ध कसं लढायचं, ह्याच्याविरुद्ध जनमताचीच लढाई आहे. आणि लोकांना तर दिसतं आहे ओपनली पैसे वाटायचं, ओपनली घरात जातात, रात्री 3 वाजता घरात जातात, टिंगटॉंग आतमध्ये जाऊन बसतात, किती मतं आहेत, 4 मतं, मग हे 4000 रुपये ठेवा. अशा पद्धतीने जर निवडणूक आयोग बंद डोळे बंद करून बसणार असेल तर काय सर काय अर्थ आहे? राष्ट्रवादीच्या माजी आमदार रमेश कदमांना देखील अपहरण करण्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात ऑडिओ आणि व्हिडिओची सुद्धा खंडणी मागितली तर सुद्धा ऑडिओ बाहेर आलेला आहे, मला माहीत नाही. सर, युजेंद्र पवार यांच्यावर देखील पैसे वाटप करत असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या उलट्या बोंबा. 12 लोकसभा मतदारसंघामध्ये 12 बँकेतनं पैसे कोण वाटत होतं? पैसे वाटण्याची जमा आम्हाला नाही, ही तुमची संस्कृती आमची नाही. संस्कृतीप्रमाणे सगळे उमेदवार वागत आहेत. हेच कारण पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव, प्रचंड. आणि पोलीसही त्या राजकीय दबावापुढे मान तुकवत आहेत. पोलीस असे वागणार असतील तर न्यायाची आणि कायद्याची अपेक्षा करता कशाला? ये तो होना ही था. हालांकि ये
निर्णय जनवरी में लग जाना चाहिए था, मालूम नहीं सुप्रीम कोर्ट ने किस वजह से यह आगे 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 करते गए, ये तो होना ही था, हमको मालूम था, पर हम जीत से लड़े। और मुझे एक आखिरी जी टिप्पणी थी वो बहुत अच्छी लगी कि तुम शरद पवार को छोड़ के गए हो तो क्यों उनके चीज़ों का इस्तेमाल करते हो, अपने पर पैर पे खड़े रहो ना, असे जो जज मंटो क्या मना थे आलेला असते कि ये शरद पवारांचा वापर करते पण निकाल दिला उशीर झाला त्याला काय करायचं आता। देखो ये जमहूरियत के लिए गणतंत्र के लिए धोखे की बात है, एक माजी गृह मंत्री उसके ऊपर हमला होता है, उसके सर पे पत्थर गिरते हैं, ये भारत की राजनीति में कोई अच्छी बात नहीं है। गुंडों का ऐसा इस्तेमाल इस प्रकार किया गया तो महाराष्ट्र में कुछ नहीं बचेगा दोस्तों, कुछ नहीं बचेगा, और इसलिए ये ऐसे प्रकार बंद होनी चाहिए। माहौल ख़राब करने की बात है और मैं बोलता हूँ ये हल्ले से ज़्यादा नुकसान बीजेपी को होगा। बीजेपी गुंडागिरी कर रही है ऐसे महाराष्ट्र में लोग पहचान गए, लोगों को ये अच्छा नहीं लगता है। बीजेपी कह रही है स्टंट है उनका, बीजेपी कोई सर पे पत्थर मार के लेता है कि स्टंट करने के लिए। सर महाराष्ट्र में जिस तरीके से पैसे बांटे थे वही विशेषता आपके मुंबरा कलवा विधानसभा में, आप वहां पे मौजूद थे, अधिकारियों को कॉल भी किया, मालूम भी दी, लेकिन अधिकारी पहुंचे नहीं, आपके पास पूरी वीडियो है सारी चीजें। मेरे पास बक्से अंदर जा रहे वीडियो है, मैंने पुलिस को बोला ये देखो, बोले ये कैसे बोल सकते हो तुम दारू की वीडियो, दारू है ये तो पानी भी हो सकता है। अभी मेरी जिंदगी गई बॉक्स दिखने में, वो दारू के हो या पानी के, पानी का बॉक्स ये खाकी बॉक्स में कभी गया है क्या, दारू का उसका अपना एक सेपरेट बॉक्स रहता है, लेकिन पुलिस के सामने क्या बोल सकते हो, जब उनको करने का ही नहीं रहता है तो हजार वजह बता देते। जिस तरीके से महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव हुए, पूरे देश की नजर जो है महाराष्ट्र के चुनाव के ऊपर नजर लगी हुई है, क्योंकि लोकसभा में जो कराची भारतीय जनता पार्टी को सामने जाना पड़ा था वही डर उनको महाराष्ट्र के चुनाव में भी नजर आ रहा है। वो मुझे मालूम नहीं, मैं इतना ही बोल सकता हूँ कि हम चुनाव जीत रहे हैं। तो महायुति ने अपना मैनिफेस्टो जारी किया, उसमें कहा है कि बिजली में हम 30% सहूलत देंगे, पहले से ही बिजली के इतने बिल बढ़ा दिए गए और अब कह रहे हैं कि 30% उसमें सहूलत दी जाएगी। पिछले बीजेपी के राज में बिजली के दर 41% से बढ़ गए, 41%। एक रुपया में जो मिलता था सामान वो 1.5 रुपये में मिल रहा है, तो अभी अगर 30% वो कटौती करने वाले हैं तो पहले क्यों नहीं की, सरकार में हो ना आप, ये 2 महीने पहले 4 महीने पहले डिक्लेयर कर देते कि हम इलेक्ट्रिसिटी में बिल में कटौती करने वाले हैं तो उनके लिए अच्छा होता। पर ये चुनाव के समय मीठे मीठे बोल बोलना, यानी मुंह में दिल में राम और मुंह में नथुराम, ऐसी बात है, वो मुंह में कुछ अलग ही रखते हैं, दिल में कुछ अलग ही रखते हैं। तो जब तक टैक्स पे कर रहे हैं, लाइट बिल जो पे कर रहे हैं, कहीं ना कहीं वो रिटर्न इसी माध्यम से उनको देने की कोशिश की जा रही है। कैसे क्या रिटर्न देंगे, वो क्या बोले 30% सहूलत देंगे, रेट किसने बढ़ाया है, गवर्नमेंट ने, MERC ने रेट बनाया, तो कौन है MERC, किसके सदस्य है MERC पे, सब सरकार के नियुक्त सदस्य होते हैं, उन सदस्यों ने ठराव पारित करके ये अपनी पूरी बिजली ही बेच दी है। महाराष्ट्र की बिजली का उत्पादन, महाराष्ट्र में बिजली का डिस्ट्रीब्यूशन, ये सब बेच दिया अडानी को। कुछ दिनों अगर ये सरकार आई, इसकी संभावना 99.9% कमी है, तो मुझे लगता है कि आपके घर की बर्तन मांजने वाली भी अडानी के घर से आई, यानी झाड़ू वाला बर्तन वाला सब अडानी। सर
मुस्लिम के मुस्लिम लीग मुस्लिम के धर्म गुरु है वो कहते हैं कि वोट करो ना बोली वोट करने के लिए अपील करते हैं तो उनको कहते हैं कि वोट जिहाद कर रहे हैं और अभी सनातन धर्म के जो गुरु है वो भी वोट की अपील कर रहे हैं, किस तरीके से आप देखते हो सर? देखो ऐसा है, इधर कोई धूत का दूल्हा नहीं है। आपने आज तक मुसलमानों का डर दिखा के हिंदुओं को एक रखा, हालांकि मुसलमान है कितना परसेंट, 17 से 20% और 80% हिंदू है। 80 किलो का पहलवान 20 किलो के पहलवान के सामने लड़ता है तो 80 किलो का पहलवान बैठ भी जाएगा तो 20 किलो का पहलवान बेहोश हो जाएगा। ये झूठे नरेटिव सेट करने का काम है। बात ऐसी है, कल कालीचरण भाषण कर रहा था, क्या भाषण था उसका, जरंगे को, जरंगे साहब मराठा समाज के बड़े लीडर हैं, उनको कहता है राक्षस है, ये पागल हो गए क्या, कुछ भी टिक्का टिप्पणी करना है, ये कोई खास बौद्धिक बात नहीं है। नहीं, मुझे समझना नहीं है कि सत्ताधारी पक्ष को इतना क्यों पैसा बांटने का शौक लग गया है, पैसे ज्यादा हो गए क्या? हर जगह से यही वारदात आ रही है, पैसे बांट रहे हैं, पैसे बांट रहे हैं, पैसे बांट रहे हैं, और किसके मदद से बांट रहे हैं? तो पुलिस, पुलिस को कहने जाओ ऊपर गए, तुमको क्या मालूम ऊपर गए, तुम काहे को घूम रहे हो, अरे हम तो कंप्लेंट कर रहे हैं, तुम ही पैसे बांट रहे हो, अरे साहब हमको चेक करो, हम तो अकेले घूम रहे हैं। सुनने को भी तैयार नहीं, पुलिस संरक्षण में बांटा जा रहा है। क्या ते कालीचरण महाराज देव आहेत ना, सध्याचे इंद्र तेच, विष्णू तेच, महेश तेच, नाही टीका करणं हे मी लोकशाहीमधला अधिकार आहे तो प्रत्येकाने त्याची वापर करावा। राईट टू फ्रीडम हा संविधानामधला मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकारातनं बोलण्याचं स्वातंत्र्य काढून घेणं तद्दन मूर्खपणा आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।